तुमच्याकडे प्रश्न नाही आहेत, मी सांगतो प्रश्न आहेत भरपूर, अजिबात नाहीत, पण ते माझ्यासाठी नाही आहेत, ते इतरांसाठी आहेत. तुमच्यासाठी पण आहेत. बोला. क्रांती रेडकर यांनी परवा भूमिका घेतली, मराठी लोक आहेत, मराठी कुटुंब आहेत, या महाराष्ट्रात सगळेच मराठी लोक आहेत. पहा की त्याच्यावरती काल मी उत्तर दिलेलं आहे. क्रांती रेडकर एक मराठी अभिनेत्री आहे, तिचे पती NCB मध्ये अधिकारी आहेत. हे जे काय महाराष्ट्रात तुम्हाला चित्र दिसतंय ते व्यक्तिगत नाही आहे, ते NCB चा एक अधिकारी ज्यानं काहीतरी चूक केली आहे अशी लोकांचं मत आहे, अनेकांचं मत आहे. ते पुरावे समोर आले, त्यांच्या विरुद्ध चाललेली ही लढाई आहे. ती का क्रांती रेडकर विरुद्ध व्यक्तिगत लढाई नाही, केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात येणार कोणती असेल आणि आमच्या लोकांचा छळ करणार, आमच्या राज्याला बदनाम करणार, आमचे मंत्री असतील, आमचे इतर लोक असतील, त्यांच्या घरावर धाडी घालणार का? मराठी आता आमची भावना गवळी मराठी नाही का? ती ही महिलाच आहे ना, भावना गवळी ही 5 वेळा निवडून आलेली खासदार आहे आमची वाशिममधून, तरुण खासदार आहे. ज्या प्रकारे तिचा छळ सुरू आहे ती मराठी नाही, त्याच्यावरती कोणी आवाज उठवत नाही. अजित पवारांचे नातेवाईक, त्यांच्या बहिणी मराठी नाही आहेत का? देगलूरची निवडणूक सुरू असताना तुम्हाला अशोक चव्हाणांच्या लोकांना धाडी घालण्याची बुद्धी सुचते, ते मराठी नाहीत. या राज्यामध्ये सगळेच आमचे अनिल परब मराठी नाहीत, किती नावं घेऊ मी, या राज्यामध्ये सगळेच मराठी आहेत. आणि त्यांच्या त्यांचं रक्षण करणं, त्यांची प्रतिष्ठा सांभाळणं हे या सरकारचं काम आहे, आम्ही ते करतो आहोत. मी असं कसं काय म्हणू त्यांनी चूक केली की नाही? त्याच्यासाठी एक तपास यंत्रणा काम करते आहे, मुंबईची पोलीस तपास करतायत. नवाब मलिक यांनी जे पुरावे समोर आणलेले ते जर खरे असतील इतकंच म्हणून ते प्रकरण गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारचे तुम्ही शिल्पकार आहात, पण नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध सुहास कांदे याच्यात तुम्ही उघडपणे पक्षनेते म्हणून सुहास कांदेच्या पाठीशी उभं राहिले, बरोबर आहे तुमची भूमिका आहे, पण तो वाद मिटत नाही. मिटेल ना वाद जर पिण्यातल्या वादळामुळे महाविकास आघाडी अडचणीत येते. आम्ही काय पेल्या बिल्यामध्ये काय पित नाही सांगतो. हा वाद प्यायचा नाही, नाही वादाचा नाही, कुठलाच वाद नाही आहे ना. पेल्यामध्ये कुठे वादळ समोर, आमच्याकडे वादळ येतात ती मोठी येतात खूप, अशी पेल्यातली वादळ वगैरे येत नाही, अजिबात नाही. बघा छगन भुजबळ हे महाविकास आघाडीचे एक सन्माननीय नेते आहेत, वरिष्ठ मंत्री आहे, कधी काळी ते शिवसैनिक होते, त्यांच्यामध्ये ती रग अजूनही आहे. तशी सुहास कांदेमध्ये सुद्धा आमच्या आमदार म्हणून आहे, आणि दोघांनी एकमेकांचा सन्मान राखावा, एक आमदार आहेत एक पालकमंत्री आहे, आणि त्यासाठी आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत, काही नाही होणार. काल भुजबळांशी स्वतः बोलत होते, मुख्यमंत्री यात निर्णय घेतील, बाकीच्यांनी मध्ये पडू नये, इनडायरेक्टली त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्यात लक्ष घालू नये. ठीक आहे ना, आम्ही कुठं लक्ष घालतोय? त्यांना त्रास होतोय म्हणून ते तिकडे तिकडे फिरतायत हो. बघा छगन भुजबळांनी, छगन भुजबळांचे माझा चांगला संवाद आहे. तुम्ही नाशिकचा प्रश्न येते कशाला, ते पुणे आहे ना, पुण्याविषयी बोला. राज्य आणि केंद्र सरकारच्या संघर्षामध्ये अधिकारी वर्ग मोठा धास्तावलेला दिसतो. गेले काही एपिसोड मध्ये अधिकारी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले दिसतात. सगळे केंद्राच्या बाजूने असणारे अधिकारी राज्य सरकार अडचणीत आणते, राज्याच्या बाजूने काम करणारे केंद्र सरकार अडचणीत आणते, आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता या अशा पद्धतीने असं कोणी तक्रार केल्याचं माझ्या समोर आलेलं नाही. अधिकारी जाहीर तक्रार करणार नाही पण करतात ना, अनेकदा त्यांची खतखत्य समोर मांडतात. आणि मला वाटत नाही की राज्यातल्या अधिकाऱ्यांवरती केंद्राकडून काही वेगळी भूमिका घेतली जाते, आणि ती घेतली असेल तर दुर्दैवी आहे. आणि 2024 नंतर हे संकट सुद्धा दूर होईल. संस्थांच्या निवडणुकांबाबत सातत्याने अजून कार्यक्रम जाहीर नाही झालेला, महाविकास आघाडी उशीर करते जाणीवपूर्वक असं काय आहे? मग याच्यावरती माझ्याकडे माहिती नाही, हा विषय सरकारला विचारला पाहिजे. त्या संदर्भ मंत्री असतील ते देतील उत्तर, मी कसं काय देऊ? सर तुम्ही आता 2024 चा उल्लेख केला, तर 2024 चं चित्र कसं असेल? तिसरी आघाडी की काँग्रेस सेंटर विरोधकांची? मी असं म्हणालो की 2024 ला दिल्लीतलं चित्र संपूर्णपणे बदललेलं असेल, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. कसं बदल? विरोधकांचं स्थान कसं असेल? काँग्रेसला मध्यवर्ती ठेवून विरोधक असतील की नक्कीच
या देशातली कोणतीही आघाडी ही काँग्रेसला बाजूला ठेवून होऊ शकत नाही. काँग्रेस हा देशातला प्रमुख विरोधी पक्ष या क्षणी आहे. काही राज्यात त्यांची सरकार नसतील, काही राज्यात तो पक्ष अत्यंत कमजोर किंवा कमकुवत जरी असला, तरी देशभरात पालामुळे रुजलेला हा एकमेव पक्ष आजही आहे. बाकी सगळे हे प्रादेशिक पक्ष आहेत. प्रशांत किशोरांनी एक वक्तव्य केलंय की पुढचे आणखी काही दशक भाजपच देशभरात केंद्रस्थानी राहणार सत्तेच्या. असू शकेल ना, भारतीय जनता पक्ष हा जगातला मोठा पक्ष आहे हे मी सांगत नाही, हा त्या पक्षाचा दावा आहे की आमचा पक्ष जगातला सगळ्यात सदस्य संख्या असलेला पक्ष आहे. आता जगातला सगळ्यात मोठा पक्ष जो या देशावर राज्य करतोय तो सहजासहजी जरी सत्तेवरून गेला तरी त्या पक्षाचं अस्तित्व राहणारच ना. एक प्रमुख विरोधी पक्ष असेल, जसं महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये 105 आमदारांचा पक्ष आहे, तो सत्तेत नाही पण ताकद आहे. ते दाखवत नाही सोडून त्या विधानसभेत, ते बाहेर दाखवतात, पण एक विरोधी पक्ष म्हणून त्यांची ताकद राहील किंवा राजकारणामध्ये देशाच्या भारतीय जनता पक्ष राहणार. शैलेशने आता विचार करायला जोडून फक्त तो अर्धवट राहून पुन्हा विचारतो, 24 जी आघाडी होणार आहे त्याचं नेतृत्व काँग्रेस करेल का, आणि ते करणार असेल तर शिवसेनेचा त्याला पाठिंबा असेल का? मी असं म्हणालोय का आघाडी होणार आहे किंवा नाही होणार हे तुम्ही मला सांगताय. मी इतकंच म्हणालो की 2024 दिल्लीचं चित्र वेगळं असेल. सर आता पुण्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी इतक्या वैयक्तिक स्तरावरती आरोप प्रकरण चालू आहे, मोठी राजकीय चिकलफेक होती की तुमच्यामध्ये मोकाचे आरोप आहेत, तुमचे संघटन पूर्ण झाली आहे, ही परिस्थिती पुण्यातल्या पाहता आपल्याला काय म्हणणार? मला काही म्हणायचं नाही. नाही, एकंदर आपण आता महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, एक वाटतं आपल्याला. आमचा प्रयत्न सुरू आहे की महाविकास आघाडी म्हणून पुण्यात निवडणुका लढाव्यात, याविषयी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून मी त्याच कामात येते आहे ना, असं नाही, आणि शक्यतो आम्ही एकत्र लढू असे आमची भूमिका आहे. त्या संदर्भात तुम्ही वारंवार म्हणताय की पिंपरीमध्ये आणि पुण्यामध्ये महापौर शिवसेनेचाच होईल, त्यामुळे तुमचे जे घटक पक्ष आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही आघाडी करणार ते अस्वस्थ झाले? नाही मला वाटत नाही असं. त्याच्या प्रतिक्रिया तशा आली? नाही. हे तुमच्याकडे कोणी जर अस्वस्थता व्यक्त केली असेल तर तुमच्या माध्यमातून ती माझ्याकडे पोहोचली असं मी मानतो. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका काय राहील? हे पहा, सध्या आमचं लक्ष, आम्ही कालच आलो इथे, दादरा नगर हवेलीला आम्ही निवडणूक लढवत होतो लोकसभेची. गोव्यात काम चालू आहे, UPमध्ये काम चालू आहे, अजून UPला वेळ आहे ना. तिथे भले भले खेळाडू बसलेत काम करतायत, त्याच्यात आम्ही लहान आहोत UPमध्ये, पण नक्की लढू. सर तुम्ही म्हटले की आता की भूमिका असल्याशिवाय प्रवाहित पत्रकारांना पुढे जाता येणार नाही, तर जी आपण निष्पक्ष पत्रकारिता म्हणतो तर ती या पुढच्या काळात टिकू शकेल? नक्कीच टिकेल. मी ज्या वृत्तपत्रात सुरुवातीला काम करत होतो लोकसत्ता लोकप्रभा, तिथे माझी ओळख हा शिवसैनिक म्हणूनच होती, आणि मला त्याच्याविषयी अजिबात वाईट वाटत. मी शिवसैनिक म्हणूनच तिथे काम केलं, पण ते लिखाणामध्ये आणि कामामध्ये कधी ते मी भूमिका आणली. माझ्या भूमिका, माझा नेता, माझा विचार हा माझ्या हृदयात असतो. सर तुम्ही आता सांगितलं की आगामी काळामध्ये केंद्रामध्ये काँग्रेस हा केंद्रस्थानी असेल आणि इतर पक्ष त्या जर कोएलिशन व्हायचं असेल तर कुणीतरी पुढाकार घ्यावा लागणार. जसं राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन करताना तुम्ही आणि पवारांनी पुढाकार घेतलं, तसं दिल्लीमध्ये तुम्ही आणि पवार पुन्हा एकत्र येणार का? हा आम्ही आणि पवार एकत्र येण्याचा प्रश्न नाही, देश फार मोठा आहे. हा जो खंडप्राय देश आहे हा विशाल देश आहे, ह्याच्यामध्ये असंख्य राजकीय पक्ष, अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक प्रादेशिक पक्ष. आणि 2024 परत सांगतो की एक पक्षीय सरकार ही संपलेली असतील आणि परत एकदा आघाडी सरकारचं काळ सुरू झालेला असेल. येतील ना, मोठ बांधण्याचं काम सुरू आहे, दिसेल तुम्हाला लवकर. संजय राऊत पुन्हा पुढाकार? मी कशाला पाहिजे, माझ्यासारखे खूप लोक दिल्लीमध्ये. राऊत साहेब, आघाडी सरकार जर आलं केंद्रात तर कन्सेन्सस कॅन्डिडेट म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव समोर येऊ शकतं? मी नेहमी म्हणतो की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्राईम मिनिस्टर होऊ शकतात? राष्ट्रीय नेतृत्वाचा अर्थ तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता? तुमचं परसेप्शन असेल. मी माझ्या नेत्याविषयी बोलतो. स्पेसिफिक विचारतो, प्राईम मिनिस्टर होऊ शकतात आणि कन्सेन्सस? तुम्हाला नक्की माझ्याकडे काय उत्तर हवं?
तुम्हाला उद्या काय हेडिंग द्या सांगा, मी ते तुम्हाला देतो. तुम्ही असं नाही विचारू शकत मला.